गुड इवनिंग एवरीवन, लेट मी नो वेदर माय वॉइस इज क्लियर और नॉट। माय वॉइस इज क्लियर? ओके एवरीवन, मार्क द अटेंडेंस इन चैट बॉक्स। सब लोग अटेंडेंस लगा लीजिए चैट बॉक्स में। सही ने अटेंडेंस मार्क करा। सब लोगों ने अटेंडेंस लगा ली? मैंने अटेंडेंस लाव ली का? ओके चले, मैं भी स्क्रीन शेयर करती हूँ। स्क्रीन सबको विजिबल है? बताइए चैट बॉक्स में सगैना स्क्रीन विजिबल है का? ओके लेट्स स्टार्ट। ओके टुडे, ओके आज हमारा 7th ज्योग्राफी का लेक्चर है। ओके एंड टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन। यस लेसन नंबर 6। ओके सब लोग टेक्स्ट बुक निकालिए। सगळ्यांनी टेक्स्ट बुक ओपन करायचंय ज्योग्राफीचं आणि लेसन नंबर 6 काय करायचं ओपन करायचं। ओके आज आपण लेसन नंबर 6 काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत। ओके स्टार्ट करणार आहोत। लास्ट टाइम आपण लेसन नंबर 5 कम्प्लीट केलेला आहे। सगळ्यांनी क्वेश्चन आन्सर्स लिहिले का? तर चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा। विंड्स हा लेसन कम्प्लीट केला होता आपण, सगळ्यांनी त्याचे क्वेश्चन आन्सर्स लिहिलेत का होमवर्क मध्ये? ओके तो आज आपण लेसन नंबर 6 स्टार्ट करणार आहोत। टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट लेसन नंबर 6, दॅट इज नॅचरल रिजन। लेसन का नाम क्या है? नॅचरल रिजन। ओके मराठीत नैसर्गिक प्रदेश। ओके चला आपण स्टार्ट करूया। या लेसन मध्ये तुम्हाला डिफरंट डिफरंट रिजन बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे। ओके तिथलं टेम्परेचर, एन्व्हायरमेंट, तिथलं एन्व्हायरमेंट कसं आहे, तिथली हे तिथलं काय बोलतात फूड वगैरे कसं आहे, कल्चर कसं आहे, ओके त्याच्याबद्दल सगळं सांगितलेलं आहे। ओके चला आपण स्टार्ट करूया। तर फर्स्ट बघा, एक तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, कॅन यू टेल। ओके काय सांगितलं? टिक द बॉक्सेस इन द पिक्चर्स युझिंग द इंडेक्स गिव्हन ऑन पेज 31। ओके पेज 31 वर इंडेक्स दिलेला आहे तुम्हाला। बघा काय इंडेक्स दिलाय या पेजवर, जर तुम्ही आय यूज ऑर एक्सपिरियन्स, म्हणजे तुम्ही जर हे बघितलं असेल अशा प्रकारचं, तुम्ही जर यूज केलं असेल, वापरलं असेल, अनुभव केला असेल, तर त्याच्यासमोर करेक्ट टिक करायचंय। आय हॅव सीन, फक्त पाहिलं असेल तर स्टार काय करायचंय, टिक करायचंय। अँड आय डोंट नो अबाउट इट, जर तुम्हाला याच्याबद्दल काहीच माहित नसेल तर तुम्ही क्रॉस करणार। कळतंय तुम्हाला काय सांगितलंय? ऍक्टिव्हिटी कळतंय का? काय सांगितलं तुम्हाला? जर तुम्ही एखादी जी तुम्हाला ऑब्जेक्ट वगैरे, वस्तू वगैरे दाखवली असेल, ती जर तुम्ही यूज केली असेल किंवा एक्सपिरियन्स अनुभव केली असेल, त्याच्या पुढे काय करणार तुम्ही? टिक करणार, करेक्ट। जर तुम्ही फक्त पाहिलं असेल तर तुम्ही काय करणार? स्टार करणार। ओके आणि जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही काय करणार? क्रॉस करणार। कळालं सगळ्यांना इथपर्यंत? तर तुम्ही मला आन्सर करायचंय। ओके चला स्टार्ट करूया। आता बघा हाऊसिंग वरती बघा, फर्स्ट तुम्हाला काय दिसतंय? हाऊसिंग। ओके हाऊसिंग याने, हाऊसिंग म्हणजे काय? निवारा। ओके वेगवेगळ्या प्रकारचे घरे दाखवले तुम्हाला। ओके शेल्टर दाखवलंय, त्याच्या पैकी तुम्ही कुठले बघितलेत, तुम्ही कुठले यूज केलेत, ओके आणि कुठले बघितले नाही, कोण कोण सांगेल? चला फर्स्ट वाला तुम्ही बघितलाय का? हा जो फर्स्ट वाला हाऊसिंग आहे, हाऊस आहे, तर तुम्ही यूज काय एक्सपिरियन्स केलाय, यूज केलाय, बघितलाय की ओनली ओके आपण फक्त मे बी जर तुम्ही बघितला असेल, बरोबर बघितला असेल ना? ओके काहींनी बघित, कोणाला माहित पण नाही। जर तुम्ही जंगल मध्ये आहे तो ट्री हाऊस आहे तो, कळतंय तुम्हाला? ट्री हाऊस आहे तो,
काही जणांनी बघितला नसेल तर तुम्ही क्रॉस करायचंय, जर तुम्ही कोणी बघितलं असेल तर स्टार करा, आणि जर तुम्ही तिथे राहिले सुद्धा असेल, यूज केलं असेल तर तुम्ही करेक्ट टिक करा. ओके, नेक्स्ट आहे बिल्डिंग. आता हे तर सगळ्यांनी यूज सुद्धा केलंय, बघितलं सुद्धा आहे, बरोबर. नेक्स्ट त्याच्यानंतर काय आहे, इग्लो. काय दिसतंय, दिसतंय तुम्हाला काय आहे, कोण सांगेल मला? थंड बर्फाळ प्रदेशातलं आहे ना. ओके, बर्फाळ प्रदेशातलं आहे घर, राईट. ओके, विंटर जिथे सगळीकडे आईस लाईन आयलँड मधलं आहे, तर तुम्ही हे बघितलंय का? ओनली बघितलं असेल तुम्ही. ओके, नेक्स्ट नेक्स्ट काय आहे, बंगलो आहे, राईट. हे सुद्धा तुम्ही फक्त बघितलं असेल, काहींनी एक्सपिरियन्स केलं असेल. ओके, नेक्स्ट नेक्स्ट आता हाउसिंग झालं. बघा किती डिफरंट डिफरंट टाईपचे आपण हाऊस बघितले, बरोबर. डिफरंट डिफरंट प्रकारचे आपण शेल्टर बघितले. नेक्स्ट आता आहे क्लोथिंग. आता क्लोथिंग मध्ये कसा डिफरन्स आहे बघा, कपड्यांमध्ये कसे डिफरन्स दिसतंय तुम्हाला. फर्स्ट वाला बघा, फर्स्ट वाला क्लोथिंग बघा, तर याच्यामधलं तुम्ही कोण बघितलंय कुठलं? आता एक फर्स्ट पिक्चर मध्ये नऊवारी साडी घातलेली आहे, राईट. आणि जो मॅन आहे त्यांनी पॅन्ट अँड शर्ट घातले, तर ते आपण काय केलंय, बघितलेलं आहे. ओके, नेक्स्ट त्याच्यामध्ये धोतर आहे, ते सुद्धा आपण बघितलेलं, राईट. त्याच्यानंतर सेकंड वाला याच्यामध्ये बघा, हा साऊथ इंडियन आहे, लुंगी, राईट, बरोबर ना. हा सुद्धा आपण बघितलेला सुद्धा आहे. जर तुम्ही तुमच्या स्कूल मध्ये जर ट्रेडिशनल लुक वगैरे असेल तर तुम्ही वियर सुद्धा केला असेल. ओके, नेक्स्ट त्याच्यानंतर हा जो आहे तो डिफरंट एक कॉस्ट्युम आहे, तो तुम्ही बघितला आहे? सेकंड वाला कॉस्ट्युम तुम्ही बघितला आहे का, जरा सांगा मला. नो, ओके, नाही बघितलंय. ओके, त्याच्यानंतर थर्ड वाला बघा, हा जरा सौदी अरेबिया आय थिंक तिथला कॉस्ट्युम वाटतोय मला. ओके, अरेबियन लोक असतात त्यांचा आहे तो. ओके, त्याच्यानंतर लेंगा. लेंगा तर सगळ्यांना माहिती आहे, आपण हा बघितलेला सुद्धा आहे आणि अनुभवला सुद्धा आहे, एक्सपिरियन्स सुद्धा केला. त्याच्यानंतरचं बघा, हे आहे जरा जे फॉरेस्ट मध्ये आदिवासी लोक आहेत कदाचित, त्यांचा हा कॉस्ट्युम आहे. ओके, तो सुद्धा आपण तो कोणी बघितला असेल कोणी नाही. आणि हा सुद्धा लास्टला बघा, तो राजस्थानी लुक. ओके, धोतर. असं तुम्हाला करायचं आहे ही ऍक्टिव्हिटी कम्प्लीट. नेक्स्ट बघा, फ्लोरा अँड फौना. ओके, मीन्स काय, इथे तुम्हाला डिफरंट डिफरंट टाईपचे ट्रीज दाखवलेत आणि ॲनिमल्स दाखवलेत, त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं. फर्स्ट वाला बघा, फर्स्ट वाला ट्री तर सगळ्यांना माहिती आहे, राईट. सगळ्यांना माहिती आहे ना, कोकोनट ट्री आहे. ओके, सेकेंड वाला ट्री माहिती आहे का तुम्हाला? तर माहित असेल तर स्टार करा. ओके, नेक्स्ट पाहिलं असेल तर कॅमल. सगळ्यांनी बघितलंय, बघितलेला आहे ना. ओके, त्याच्यानंतर हा एक बघा ऍनिमल आहे. ओके, हा आहे कॅक्टस, निवडुंग आहे, तो तुम्ही फक्त कदाचित टीव्ही वर बघितला असेल. ओके, देन इकडे आहे तो फॉक्स आहे, राईट. कळतंय सगळ्यांना? कळतंय का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. सगळ्यांना कळतंय ऍक्टिव्हिटी? ओके, नेक्स्ट. तसंच लास्टला फूड. फूड मध्ये पण सुद्धा बघा कशी व्हरायटी आहे. फर्स्ट बघा, पूर्ण एकदम एकदम थाली, एकदम पूर्ण जेवण आहे, दाळ भात चपाती. ओके, हे तुम्ही रोज तुमच्या घरी बघितलेलं पण आहे. नेक्स्ट आहे पिझ्झा, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर सगळे साऊथ इंडियन इडली डोसा वगैरे आहेत, हे सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे. देन काय आहे बघा नंतर लास्ट, हे काय आहे, कोण सांगू शकतं मला? लास्ट जे आहे ते काय आहे, कोण सांगेल? लास्ट वाला पिक्चर
आय थिंक ते लास्ट वाला आहे ना ते इन्सेक्ट्स आहेत. ओके, काय काय तुम्ही बघितलं असाल कशाला, टीव्हीवर बघा काय बोलतात तो नॅशनल जॉग्राफी, तो जो न्यूज चॅनल आहे तिथे बघा, तुम्ही बघितलं असाल काय काय रिजन मधले लोक इन्सेक्ट सुद्धा खातात. बघितलंय तुम्ही, बघितलं असेल तुम्ही काय काय रिजन मधले, जो मॅन वर्सेस वाइल्ड, मॅन वर्सेस वाइल्ड माहिती आहे ना ते लागतं, त्याच्यामध्ये जो आहे तो मॅन, तो बघा इन्सेक्ट सुद्धा खाताना बघितलं ना तुम्ही. हाँ, तर तिथे ते इन्सेक्ट वगैरे, तर त्यांनी सांगितलंय काय काय रिजन मध्ये काय काय देशातली प्रदेशातली लोक हे इन्सेक्ट सुद्धा खातात. ओके ओके, चला त्याच्या खाली बघा काय दिले, आता ऍक्टिव्हिटीज रिलेटेड काय क्वेश्चन्स आहेत ते आपण बघूया. ऑन द बेसिस ऑफ द सिलेक्शन यू हॅव डन अँड द क्वेश्चन्स गिवन बिलो, अरेंज डिस्कशन इन दी क्लास. बघा तुम्ही केलेल्या निवडीच्या आणि खालील प्रश्नांच्या आधारे वर्गात चर्चा करा. आता ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला स्कूलमध्ये करायला लावतील. ओके, तुम्हाला याच्यासोबत डिस्कशन करायला लावतील. ओके बघा, फर्स्ट काय क्वेश्चन, वाय आर ऑल द हाऊस टाइप शोन इन द पिक्चर नॉट सीन इन आवर सराउंडिंग. बघा पहिला क्वेश्चन काय विचारलाय, चित्रामध्ये जे दाखवले गेलेले आहेत सगळे हाऊसिंग म्हणजे सगळी घरं, ते आपल्या परिसरात सगळीच्या सगळी आढळतात का, सगळ्या प्रकारचे दिसून येतात का. आता आपलं जे आहे रिजन, आता तुमच्या आजूबाजूचं जे रिजन आहे तिथे तुम्हाला हे सगळ्या टाईपचे हाऊस दिसले आहेत का, जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये. हे जे सगळ्या प्रकारचे हाऊसिंग तुमच्या रिजन मध्ये आहेत का, नो नाही ना. जो इग्लू आहे तो जो आईस वाला हाऊस तो आपल्या इथे नसणार आहे, राईट. परत फॉरेस्ट वाला सुद्धा नसणार आहे, ट्री ट्री हाऊस, बिकॉज आपल्या इथे फॉरेस्ट नाही. तुम्ही बंगलो आणि बिल्डिंग्स बघितल्यात, राईट. नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय, विच आर द रिजन्स वेअर सच टाइप्स ऑफ हाऊसेस आर फाउंड. आता त्यांनी विचारले मग अशा प्रकारची घरे तुम्हाला कुठल्या देश प्रदेशात दिसून येतात, काय सांगणार तुम्ही. आता हे जे फॉरेस्ट मधला आहे ट्री ट्री हाऊस, ते कुठे भेटेल, जिथे जास्त फॉरेस्ट वाला रिजन असेल, राईट. आणि आता हा जो इग्लू आहे, ओके, हा जो आईस वाला हाऊस आहे तो कुठे दिसेल आपल्याला, कुठे येणार, जिथे जास्त आईस आयलँड आहे, बरोबर, जिथे सगळ्यात जास्त विंटर बर्फ वगैरे पडतो तिथे दिसणार ना, बर्फाळ देशामध्ये, स्नो, राईट. येस ओके, कळते सगळ्यांना. नेक्स्ट, वुड यू लाईक टू स्टे इन अ हाऊस बिल्ट ऑफ आईस अँड वाय डोंट वी बिल्ड सच अ हाऊसेस. बघा काय क्वेश्चन विचारलंय, तुम्हाला बर्फाच्या घरामध्ये राहायला आवडेल का, मग ती घरं आपण का नाही बांधत. चला कोण सांगेल मला याचं आन्सर, तुम्हाला बर्फाच्या घरामध्ये राहायला आवडेल का आणि ती मग घरं आपण का बांधू नाही शकत, कोण सांगेल मला आन्सर. चला बघूया प्रत्येकाचं आन्सर, कोण सांगतंय, कोण सांगणार मला आन्सर. ओके दीपिका, हॅलो मॅम, येस मला स्नोच्या घर रिजन मध्ये राहायला आवडेल, पण आपल्याकडे ते घर बांधत नाहीत कारण ती घर फक्त बर्फात बांधली जातात आणि आपल्या इकडे जास्त स्नोवी रिजन नाहीये म्हणून आपण ती घर बांधू शकत नाही. अच्छा बघा करेक्ट आंसर. ओके संजना तू सांग. हॅलो मॅम, येस मला स्नो मला इग्लू मध्ये राहायला खूप आवडेल, पण आपल्या इथं सन सनचा म्हणजे आपल्या इथं उष्णता जास्त असल्यामुळे येस आपण येस ते तिथं येणार, इथं नाही टिकू शकणार. येस बघा ओके प्रथमेश, ओके प्रथमेश हॅलो का, मॅम, येस हॅलो मॅम, येस मला इग्लू मध्ये राहायला आवडेल पण आपल्याकडे स्नोवी म्हणजे बर्फ पडत नाही त्याच्यामुळे मला हे अनुभव तर ते येणार नाही. अच्छा मुळात म्हणजे काय, सगळ्यांना राहायला आवडेल, राईट, सगळ्यांना त्या इग्लू मध्ये राहायला आवडेल थंड थंड, पण आपल्या इथे का नाही बांधू शकत, कारण आपल्या आपल्या इथे जे टेम्परेचर आहे ते त्या हाऊसला सुटेबल नाहीये, राईट. तिकडे का बांधू शकता, तिकडे जो टेम्परेचर आहे तो मायनस मध्ये असतो, मायनस डिग्री म्हणजे तिथे बर्फ पडत असतो, आपल्या इथे टेम्परेचर मायनस मध्ये जातं का कधी,
कधीच नाही. विंटर मध्ये गेलं तरी 20 डिग्री सेल्सिअस पर्यंतच होतं, पण इतर वेळी खूप ऊन असतं आणि त्या ऊन त्या टेम्परेचर त्या घराला सूट होणार नाही. तिथे ते जो इग्लू आहे तो आपला वितळून जाईल. ओके, म्हणून म्हणून ही जी घरं आहेत ती त्या त्या रिजन मध्ये त्या त्या एन्व्हायरमेंट नुसार जिथे सुटेबल आहेत तसेच बांधले जातात. कळालं सगळ्यांना? ही व्हरायटी कळाली सगळ्यांना? म्हणून आपल्या इथे इग्लू नाही बांधता येणार. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट ब्रिंग्स अबाउट डिफरन्सेस इन पीपल्स क्लोथिंग? ओके, आता सर मला सांगा या जे लोकांच्या ड्रेस क्लोथिंग मध्ये जो डिफरन्स दिसतो आपल्याला तो कशामुळे पडलाय? लोकांच्या पोशाखामध्ये आता बघा, इथे तुम्ही बघितलं. ओके सॉरी, आता इथे आपण पिक्चर ऑब्झर्व केले तर त्यांच्या क्लोथिंग मध्ये आपल्याला व्हरायटी दिसली, राईट? बघा, दिसले ना सगळ्यांना? क्लोथिंग मध्ये व्हरायटी दिसते सगळ्यांना. तर या क्लोथिंग मध्ये व्हरायटी का चे म्हणजे का डिफरन्सेस आले क्लोथिंग मध्ये, कोण सांगेल? ओके आदिती. हॅलो हाँ टीचर, ते त्यांच्या पोशाखात म्हणजे प्रत्येक प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारची लोकं राहतात, तर त्यांच्या प्रदेशावर त्यांचा पोशाख अवलंबून असतो, त्याच्यामुळे त्यांच्या पोशाखात फरक असतो. त्यांच्या अच्छा, अजून कोण सांगेल? थोडा अजून संजना, टेल मी. हॅलो मॅम, यस, बर्फात राहणाऱ्या माणसांजवळ तिथं जे कापड किंवा जे मटेरियल सूट त्यांना मिळेल त्याचा यूज करून ते हे करणार, आणि तिथं थंडी ओके, जास्त असल्यामुळं त्यांना यस, खूप अशी जाड कपडे घालावे लागणार, आणि आपल्याकडं सन म्हणजे आपल्याकडं जास्त. ऋतूनुसार आपण सीझननुसार कपडे चेंज करतो ना, राईट? मग हेच सीझन आहे की त्या रिजन मध्ये सुद्धा जसं टेम्परेचर असेल तसे ते लोक काय करतात, कपडे वियर करतात. ओके, तसे त्यांचे क्लोथ वियर करतात, मग तसे ती व्हरायटी होत गेली. ओके, आता आपल्या इथे जेव्हा समर असतं आपण काय कॉटनचे कपडे घालतो, राईट? असं थंडीचं रिजन. आता तिकडे टेम्परेचर, आता तुम्ही अटलांटिक वगैरे या रिजन मध्ये गेलात तर तिकडे खूप बर्फ पडतो, मग तिथे ते कॉटनचे कपडे घालून चालेल का? नाही, तिथलं टेम्परेचर कसं असणार आहे, मायनस मध्ये. मग त्यांना एकदम उबदार कपडेच घालायला लागतील ज्याच्याने त्यांना हीट मिळेल, राईट? तर हे सगळं त्यांच्या क्लोथ मध्ये सुद्धा डिफरन्स कशामुळे आला, त्या रिजनच्या टेम्परेचर एन्व्हायरमेंट मुळे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, वेअर डू यू थिंक पुप्स, इन्सेक्ट अँड अँट ऑल्सो पार्ट ऑफ ए ऑल्सो पार्ट ऑल्सो फॉर्म अ पार्ट ऑफ डाएट ऑफ ए पीपल? बघा काय विचारलंय, अन्न म्हणून जे किडे मुंग्या याचा सुद्धा खबूत याचा सुद्धा यूज होत असेल का कुठेतरी? आता किडे मुंगे सुद्धा खात असतील का लोक? तर आपण बघितलंय खूप ठिकाणी, तुम्ही बघितलं असाल की खातात काही काही जण. ओके, त्यांना त्यांच्या मते तिथनं त्यांना त्याच्यातून न्यूट्रिशन्स मिळतात. ओके, तर जे काही आहेत रिजन तिथे यूज करतात. ओके, जसं आपण फिश वगैरे खातो ते इन्सेक्ट सुद्धा खातात. ओके, यस राईट, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे चायना. ओके, त्याच्यामुळे आपण एक याला फेस करतोय सध्या, राईट? चला नेक्स्ट. कॅन द ॲनिमल्स फ्रॉम द पोलार रिजन लाईक पोलार बिअर्स, पेंग्विन्स वी केप्ट इन अ ट्रॉपिकल झू? बघ काय सांगितलं त्यांनी, आपल्याकडे प्राणी संग्रहालयामध्ये ओके झू मध्ये जर आपण हे जे पोलार बिअर्स आहेत म्हणजे जे बर्फामध्ये राहणारे बिअर्स, ओके, अस्वल आणि पेंग्विन ठेवू शकतो का आपण इथे त्यांना आपल्या इथल्या झू मध्ये त्यांना ठेवू शकतो का आपण? हे जे पोलार बिअर्स आहेत आणि हे पेंग्विन आहे त्यांना आपण आपल्या इथे ठेवू शकतो? नाही. का? कारण त्यांना इथलं टेम्परेचर सूट होणार का? नाही, त्यांना त्या अटलांटिक म्हणजे जे स्नो रिजन आहे तिथेच राहायला
आवडतं. पोलार रिजन मध्ये राहायला त्यांना आवडेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. आर ऑल द प्लांट्स शोन इन द पिक्चर फाउंड इन अवर सराउंडिंग? इफ नॉट, वेअर डू यू थिंक दे कॅन बी फाउंड? बघा, आता इथे चित्रांमध्ये तुम्हाला दाखवले डिफरंट डिफरंट ट्रीज. ओके, त्या आपल्या आजूबाजूला आढळतात का? आपल्या आजूबाजूला दिसून येतात का? आणि नसेल दिसून येत ते कुठे असणार? आता कोकोनट ट्री आपल्या इथे असतील आहेत का? आपल्या रिजनमध्ये, या रिजनमध्ये दिसतात का तुम्हाला? आहेत, राईट. पण जो कॅक्टस आहे, ओके, म्हणजे तो निवडुंग आहे, तो आपल्या इथे दिसून येतो का? नाहीये. तो कुठे असतो कॅक्टस? कोण सांगेल मला? जे कॅक्टस आहे ते कुठे असतात? निवडुंग. निवडुंग कुठे असतात? येस, डेझर्ट, इन डेझर्ट रिजन. ओके, वाळवंटीय प्रदेशामध्ये आपल्याला कॅक्टस काय होणार? दिसून येणार. ओके, डेझर्ट रिजन मध्ये. ओके, कारण त्यांना तिथलं जे टेम्परेचर आहे ते त्यांना सुटेबल आहे त्या कशाला, प्लांट्सला. ओके, त्यामुळे ते तिथे येतात. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळतंय का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळालं इथपर्यंत सगळे क्वेश्चन? तर आपल्याला सगळे जे व्हरायटी आपल्याला फूड मध्ये, अनिमल्स मध्ये, क्लोथिंग मध्ये, सगळ्यामध्ये जी व्हरायटी दिसली, त्यांच्या बिहाइंड, त्याच्या पाठीमागचं एकच रिझन आहे की त्या त्या रिजन मधलं तिथलं त्यांचं एन्व्हायरमेंट अँड टेम्परेचर. ओके, त्यानुसार चेंजेस होत राहतात. कळालं सगळ्यांना? इथपर्यंत कळालं? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा सगळ्यांनी. कळालं का? म्हणजे पुढे जायला मला. ओके, चला पुढे जाऊया. ओके, बघा, देअर एक्झिस्ट अ लार्ज नंबर ऑफ डिफरंट थिंग्स इन द वर्ल्ड दॅन दोज वी सी इन अवर सराउंडिंग. वी सी डिफरंट एज्युकेशनल अँड इन्फॉर्मेटिव्ह टीव्ही प्रोग्राम्स अबाउट वाईल्ड लाईफ. वी बिकम क्युरियस टू नो मोर अबाउट दिस वाईल्ड लाईफ. बघा काय सांगितलंय, आपल्या सभोवतालच्या परिसरात आपण पाहतो आणि अनुभवतो सुद्धा, त्यापेक्षा काही वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा या जगामध्ये आढळतात. ओके, आता तुम्ही बघा, आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत त्या तर आपण रोज बघतो, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काय काय वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्या म्हणजे आजूबाजूच्या परिसरात आढळून येतात. ओके, तसंच तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं जे एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेटिव्ह देणारे जे प्रोग्राम्स आहेत ते तुम्ही टीव्हीवर बघता, बरोबर. जसं वाईल्ड अॅनिमल्सचे सुद्धा प्रोग्राम्स येतात, सगळ्यांना माहित आहेत ना, ते सुद्धा तुम्ही टीव्हीवर बघता. ओके, वी बिकम क्युरियस टू नो मोर अबाउट दिस वाईल्ड लाईफ. ओके, मग तुम्हाला त्या जसं तुम्ही बघत बघत जातात ते चॅनलमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळत जाते, तर तुम्हाला अजून क्युरियोसिटी वाढते, तुम्हाला कुतूहल वाढतं, तुम्हाला असं वाटतं की अजून याच्याबद्दल काय काय जाणून घ्यावं, राईट, बरोबर. असं तुम्हाला मनामध्ये एकदम असं की तिथली सगळी इन्फॉर्मेशन ऐकायची वाटते. ओके, जाणून घ्यायची इच्छा होते. वाय इज द वाईल्ड लाईफ नॉट सीन इन अवर एरियाज? वाय आर दे नॉट सिमिलर टू द वाईल्ड लाईफ फाउंड इन अवर एरियाज? व्हॉट कॉजेस दिस डिफरन्सेस? लेट अस ट्राय टू फाइंड द रिझन बिहाइंड ऑल दिस. बघा काय विचारलं त्यांनी, मग हे जे वाईल्ड लाईफ आहे, ओके, म्हणजे जे जंगली जंगलातलं जे सगळं लाईफ आहे, जीवन आहे, ते आपल्या इथे का नाही दिसून येत? आपल्याला का दिसून येत नाही? ते आपल्याकडे वन्य प्राण्यांप्रमाणे का नाहीये? आता जिथे जंगलामध्ये राहणारे प्राणी आपल्या इथे आहेत का, ते का दिसून येत नाही? का फरक निर्माण झाला? या सगळ्या रिझनचा आपल्याला काय करायचं, कारणांचा शोध घ्यायचा. कळालं सगळ्यांना? आता जे इथे जे आता वाईल्ड अॅनिमल्स कुठले आहेत, सगळ्यांना माहिती आहे वाईल्ड अॅनिमल्स कुठले कुठले आहेत, टायगर, लायन वगैरे आहेत, ते आपल्या इथे राहू शकतील का? आता राहतील का? ते नाही राहणार, कारण वाईल्ड अॅनिमल म्हणजे त्यांना जंगलामधलं एन्व्हायरमेंट काय होणार, तिथे सूट होणार ना. आपल्या इथे जे एन्व्हायरमेंट आहे ते वाईल्ड आहे का? वाईल्ड लाईफ आहे का आपली? नाही ना, आपण सिटीमध्ये राहतो, राईट. ओके, कळालं सगळ्यांना? नेक्स्ट. आता इथे सुद्धा तुम्हाला खाली सेम ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, जे जे हाऊस तुम्ही बघितले एक्सपिरियन्स केलेले आहेत त्याच्या पुढे टिक मार्क करायचं आहे. ओके, क्लोथिंग तुम्हाला जी तुम्ही एक्सपिरियन्स केली आहे, बघितली आहे,
बघायचे हे पण सुद्धा, जे ॲनिमल्स आहे, प्लांट्स आहेत आणि जेवण फूड सुद्धा. ओके, कळालं सगळ्यांना? तर घरी करता येईल तुम्हाला, ही ऍक्टिव्हिटी आहे. ओके, ते तुम्हाला स्कूलमध्ये करून देतील. राईट, नेक्स्ट पुढे जाऊया आपण. आता जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन. आता हे सगळं जे आपण बघतो त्याच्या मागचं जिओग्राफिकल रिजन काय आहे ते आपण बघूया. देअर आर डिफरन्सेस इन टर्म्स ऑफ लँड फॉर्म, क्लायमेट, सॉइल्स एक्सेट्रा इन डिफरंट पार्ट ऑफ द वर्ल्ड. बघा काय सांगितलंय, पृथ्वीवर वेगवेगळ्या भागांमध्ये लँड फॉर्म म्हणजे जमिनी, हवामान, मृदा म्हणजे माती, याच्यामध्ये काय आहे सगळ्यांमध्ये व्हरायटी दिसून येते. ओके, दिस डिफरन्सेस इज मेनली ड्यू टू द अवेबिलिटी ऑफ सनलाइट अँड वॉटर इन दॅट रिजन. आणि मग ही व्हरायटी कशामुळे दिसून येते, त्या भागामध्ये असलेल्या डिफरन्स, त्या भागामध्ये सनलाइट आणि वॉटर मध्ये असलेले डिफरन्स त्याच्यामुळे दिसून येते. ओके, द अवेबिलिटी ऑफ सनलाइट अँड वॉटर कीप्स ऑन चेंजिंग फ्रॉम द इक्वेटर टू द पोल्स. आता हे जी व्हरायटी आहे सनलाइट आणि म्हणजे ही सनलाइट आणि वॉटरची जी अवेबिलिटी आहे, त्यांची उपलब्धता ही कशावरून चेंजेस होत राहते, कशी चेंज होते, पोला इक्वेटर पासून ते पोलार पर्यंत, पोल्स पर्यंत. ओके, विषुववृत्ता पासून ते ध्रुवापर्यंत सूर्यप्रकाश आणि पाणी यांचं जी अवेबिलिटी आहे, उपलब्धता, ती काय होत जाते, बदलत जाते. यू हॅव स्टडीड दिस इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. डिफरन्सेस इन लँड फॉर्म्स, क्लायमेट अँड सॉइल ग्रेटली इन्फ्लुएन्स दी फ्लोरा, फौना अँड ह्युमन लाईफ अँड गिव्ह राईज टू व्हेरिएशन इन द बायोडायव्हर्सिटी इन डिफरंट पार्ट ऑफ दी वर्ल्ड. बघा काय सांगितलं त्यांनी, तुम्ही मागच्या स्टँडर्ड मध्ये शिकला असाल की ही जी व्हरायटी आपल्या क्लायमेट मध्ये, फूड मध्ये, सॉइल मध्ये, लँड मध्ये जी दिसून येते, त्यांचा इफेक्ट कोणावर होतो, त्यांचा इफेक्ट आपल्यावर होतो, आपल्या लाईफ वर होतो, ह्युमनच्या लाईफ वर होतो, ॲनिमलच्या सुद्धा लाईफ वर होतो, परत जे प्लांट्स आहेत त्यांच्यावर होतो. ओके, म्हणजेच आपल्या पूर्ण बायोडायव्हर्सिटीवर होतो. कळालं सगळ्यांना? सांगितलंय ते फर्स्ट काय सांगितलंय, की आपल्या वर्ल्ड मध्ये, आपल्या पृथ्वीवर सगळीकडे व्हरायटी आहे क्लायमेट मध्ये, सॉइल मध्ये, लँड मध्ये. ओके, आणि ही जी डिफरन्सेस आहे ही कशामुळे आहे, की जी आपल्या पृथ्वीवर सन आणि वॉटर यांची जी अवेबिलिटी आहे, त्याच्यामुळे ही डिफरन्सेस काय होते आपल्याला दिसून येते. आणि हे चेंजेस, हे जे डिफरन्स, ही अवेबिलिटी आहे सन आणि वॉटरची, ती चेंजेस होत राहते इक्वेटर टू पोल म्हणजे विषुववृत्तापासून ते ध्रुवांपर्यंत. ओके, आणि हे जे व्हरायटी आहे, ही जे डिफरन्सेस आहे, त्यांचा कोणावर डायरेक्ट इन्फ्लुएन्स होतो, कोणावर परिणाम होतो, तर आपले ह्युमन्स लाईफ, प्लांट्स, देन ॲनिमल्स. ओके, फॉर एक्झाम्पल बायोडायव्हर्सिटी. कळालं सगळ्यांना? हा सारा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, कळालं का? कोणाला काही डाऊट आहे? ओके, चला नेक्स्ट पुढे जाऊया. ऑन दी अदर हँड देअर आर सिमिलॅरिटीज ऑफ क्लायमेट, वेजिटेशन अँड ॲनिमल लाईफ इन कंटिनेंट्स दॅट स्प्रेड बिटवीन सर्टन लॅटिट्यूड. बघा काय सांगितलंय, पृथ्वीवर वेगवेगळ्या खंडात विशिष्ट अक्षवृत्तांच्या दरम्यान हवामान, वनस्पती आणि प्राणी जीवन यांच्यामध्ये काय सिमिलॅरिटी, जसं डिफरन्स असता आहेत, तर त्यांनी सांगितलंय आपल्या पृथ्वी सिमिलॅरिटी सुद्धा दिसून येतात. कशामध्ये? क्लायमेट मध्ये, वनस्पती मध्ये, वेजिटेशन मध्ये, वेजिटेशन म्हणजे प्लांट्स मध्ये मध्ये. ओके, आणि ते कुठून ते कुठून आहे, विशिष्ट अक्षवृत्ताच्या दरम्यान, लॅटिट्यूड म्हणजे अक्षवृत्ताच्या दरम्यान. दिस सिमिलॅरिटी स्टँड आउट ॲज द डिस्टिंक्टिव्ह फीचर्स ऑफ दिस रिजन. ॲज दिस रिजन स्टँड आउट ऑन द बेसिस ऑफ नॅचरल फॅक्टर्स, दे आर कॉल्ड नॅचरल रिजन. बघा काय सांगितलंय, की अभ्यासाच्या दृष्टीने हवामान, वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये आढळणाऱ्या साधर्म्यामुळे,
म्हणजे सिमिलॅरिटी काही प्रदेशांचा वेगळेपणा प्रकर्षाने लक्षात येतो, आणि हे प्रदेश नैसर्गिक घटकावर अवलंबून असल्याने त्यांना नैसर्गिक प्रदेश असे बोलतात. नॅचरल रिजन्स का बोलतात की हे जे आहेत रिजन ते त्यांच्या नॅचरल फॅक्टर्स वर काय आहेत डिपेंड आहेत, ओके अवलंबून आहेत, त्याच्यामुळे आपण त्यांना काय बोलतो नॅचरल रिजन्स. ओके द नॅचरल एन्व्हायरमेंट ऑफ सच अ रिजन्स अफेक्ट द लिव्हिंग वर्ल्ड इन्क्लुडिंग ह्युमन बिंग. आता हे जे नॅचरल रिजन आहे यांचा कोणावर परिणाम होतो जास्त, ह्युमन बिंग्स वर. ओके दिस नॅचरल रिजन्स, ओके द एंटायर लँड एरिया ऑन द अर्थ कॅन बी डिवायडेड इन टू दिस नॅचरल रिजन. लेट अस ट्राय टू अंडरस्टँड देअर डिस्ट्रीब्युशन विथ द हेल्प ऑफ मॅप अँड टेबल्स गिवन इन दी लेसन. आता तुम्हाला काय सांगितलंय हे सगळे जे नॅचरल रिजन आहे त्याच्याबद्दल एकेकाबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे टेबलमध्ये. ओके सगळ्यांना कळलं का नॅचरल रिजन म्हणजे काय? नॅचरल रिजन्स म्हणजे काय? जे नॅचरल फॅक्टर्स वर काय असतात डिपेंड असतात. ओके जे नॅचरल फॅक्टर्स वर डिपेंड असतात नैसर्गिक घटकावर अवलंबून असतात त्यांना आपण नॅचरल रिजन्स बोलतो, नैसर्गिक प्रदेश बोलतो. ओके आणि याचा परिणाम डायरेक्ट कोणावर होतो? ह्युमन बिंग. ओके मानवासह सजीव सृष्टीवर सुद्धा होतो. ओके आणि आता आपल्याला प्रत्येक नॅचरल रिजनची काय दिली आहे इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आपण स्टडी करणार आहोत. कळालं सगळ्यांना? आता आपण ती स्टडी करणार आहोत. कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके चला तर एक एक आपण घेऊया नॅचरल रिजन. चला कोण एकेकाने रीड करायचंय. ओके चला फर्स्ट कोण रीड करणार आहे? फर्स्ट रिजन त्याचं लोकेशन एक्सटेंड अँड क्लायमेट. ओके दीपिका चला दीपिका फर्स्ट. हॅलो मॅम. येस रिजन टुंड्रा रिजन लोकेशन अँड एक्सटेंट बिटवीन 65 degrees to 90 degrees पॅरेलल्स ग्रीनलँड अँड कॅनडा अँड युरोप अँड आशिया. क्लायमेट मीन समर टेम्परेचर 10 degrees Celsius मीन विंटर टेम्परेचर अप्रॉक्सिमेटली -20 to 30 degrees Celsius मीन ॲन्युअल रेनफॉल 25 to 300 mm व्हेरी कोल्ड क्लायमेट. नॅचरल व्हेजिटेशन शॉर्ट लिव्ड व्हेजिटल लाईफ शॉर्ट ग्रास स्मॉल शर्ब्स फ्लॉवर्स लिचेन्स मॉस. Animal life, caribou, reindeer, etc. Polar bears, foxes, walrus and seal. Animal with soft, thick fur. Human life, hunting and fisheries. Hide tents, igloo, to pick houses. Use of sledges. Eskimo people, though life. Population distribution, highly sparse. Okay, very good. बघा आता इथे काय सांगितलंय रिजन काय दिलंय फर्स्ट टुंड्रा टुंड्रा रिजन. ओके रिजनचं नाव काय? टुंड्रा रिजन. आता त्या टुंड्रा रिजन मध्ये त्यांनी लोकेशन सांगितले कुठे असतात हे रिजन. ओके तर बिटवीन 65 degrees to 90 degrees पॅरलल्स. ओके तर 65 degrees to 90 degrees पॅरलल्स म्हणजे काय? उत्तर अक्षरुच्च पॅरलल्स सगळ्यांनी लक्षात ठेवा पॅरलल्स. देन कुठले कुठले आहेत हे रिजन? ग्रीनलँड अँड कॅनडा म्हणजे काय? नॉर्थ कॅनडा उत्तर कॅनडा नॉर्थ युरोप उत्तर युरोप आणि नॉर्थ एशिया उत्तर एशिया. ओके क्लायमेट बघा तिथलं मीन समर टेम्परेचर 10 degrees Celsius सरासरी टेम्परेचर किती आहे समर मधलं? 10 degrees Celsius आहे. मीन विंटर टेम्परेचर अप्रॉक्सिमेटली -20 to -30 degrees आहे. बघा विंटर मधलं बघा किती -20 to -30 degrees Celsius आणि रेनफॉल काय सांगितलं त्यांनी 25 to 300 millimeters. ओके अँड व्हेरी कोल्ड क्लायमेट म्हणजे एकदम अतिशय हवामान म्हणजे हे विंटर वरती पोलार रिजन मध्ये असणार आहे. ओके तर त्यांचं आपण नॅचरल व्हेजिटेशन बघूया म्हणजे त्यांच्या नैसर्गिक वनस्पती तिथल्या झाडं शॉर्ट लिव्ह व्हेजिटल लाईफ म्हणजे त्या कमी काळ टिकणाऱ्या वनस्पती असतात एकदम त्यांची लाईफ एकदम शॉर्ट असते. शॉर्ट ग्रास स्मॉल श्रब
फ्लावर्स, लिचेन्स आणि मॉथ. बघा काय काय होतं, छोटी झुडपे, छोटे गवत असतात ते, फुलं आणि लिचेन्स म्हणजे काय दगड. ओके, लिचेन्स म्हणजे काय शेवाळ आणि मॉस म्हणजे काय दगड फुल. ओके, नेक्स्ट अॅनिमल लाईफ. अॅनिमल तिथले अॅनिमल कुठले कुठले बघा, कॅरिबू, रेनडिअर, ओके एक्सेट्रा, देन पोलार बिअर, फॉक्सेस, वॉलरस अँड सील. ओके, सील मासे आणि वॉलरस मासे आणि पोल्ला आणि जे पोलार बिअर्स आहेत ते. अॅनिमल विथ सॉफ्ट अँड थिक फर. आता असे पण अॅनिमल्स असतात त्यांचे जी स्किन असते ते सॉफ्ट असतात आणि त्यांचे केस एकदम दाट असतात, मऊ आणि दाट केस असलेले. ओके, आता तिथले ह्युमन लाईफ बघा काय. हंटिंग अँड फिशरीज, शिकार आणि मासेमारी, हाईट टेंट, इग्लू, टुपिक हाऊसेस म्हणजे त्यांचे कातड्यांचे तंबू असतात. ओके, आणि नाहीतर इग्लू मध्ये राहतात. नंतर यूज स्लेजेस, स्लेज गाडीचा यूज करतात. देन इस्किमो पीपल, टफ लाईफ, पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन हायली स्पार्स. बघा लोकसंख्या काय असते तिथली, एकदम कमी असते. ओके, त्यांनी एक्झाम्पल दिले, त्यांनी इस्किमो लोक राहतात तिथले. ओके, कळालं सगळ्यांना? तर सगळ्यांना कळालं टुंड्रा मधलं, टुंड्राची समजलं का सगळं? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं, हा चार्टच तुम्हाला लर्न करायचा. ओके, नेक्स्ट नेक्स्ट वाला कोण रीड करणार आहे? अदिती, अदिती रीड कर. नेक्स्ट रिजन. हॅलो. येस, तैगा रिजन. लोकेशन अँड एक्सटेंट अप्रॉक्सिमेटली बिटवीन 55 degree अँड 65 degree अँड पॅरेलल फ्रॉम अलास्का टू द अटलांटिक कोस्ट पार्ट्स ऑफ युरेशिया. समर टेम्परेचर 50 degree टू 20 degree सेल्सियस, विंटर टेम्परेचर बिलो 0 degree सेल्सियस, मीन ॲन्युअल रेनफॉल बिटवीन 300 and 500 mm, रेनफॉल इन समर, स्नोफॉल इन विंटर. नॅचरल वेजिटेशन, कॉन्फेरस फॉरेस्ट, लीव्स आर नॅरो पॉइंटेड, ब्रांचेस लिनिंग टुवर्ड्स द ग्राउंड, वूड इज लाईट अँड सॉफ्ट. स्प्रूस फायर पाईन रेड वूड एक्सेट्रा. एनिमल लाईफ हॅव सॉफ्ट अँड थिक फर. कार्बस एल्क्स अर्माइन बीवर सिल्वर फॉक्स मिन्क्स बियर्स एक्सेट्रा. ह्युमन लाईफ पॉप्युलेशन इज लेस, लंबरिंग अँड हंटिंग आर मेजर ऑक्युपेशन्स, फ्यू एग्रेशन ऍक्टिव्हिटीज. एग्रेरियन ऍक्टिव्हिटीज. ओके बघा, एग्रेरियन ऍक्टिव्हिटीज. ओके, नेक्स्ट बघा, नेक्स्ट रिजन आहे तैगा. ओके, तैगा मध्ये काय सांगितलंय बघा त्यांनी, अप्रॉक्सिमेटली बिटवीन, आता यांचं लोकेशन कुठे आहे, अप्रॉक्सिमेटली बिटवीन 55 degree टू 55 north पॅरलर. ओके, म्हणजे उत्तर अक्षरुत्तीय. ओके, 55 degree टू 65 त्यांनी सांगितलंय, फ्रॉम अलास्का टू अटलांटिक कोस्ट पार्ट ऑफ युरेशिया, म्हणजे अलास्का पासून अटलांटिक महासागरापर्यंतचा भाग म्हणजे युरेशियाचा भाग, इथे ते सगळं आढळतात तैगा रिजन. नंतर टेम्परेचर काय सांगितलं, समर टेम्परेचर बघा किती सांगितलं, 15 to 20 degree, विंटर वाला सांगितलं 0 degree पेक्षा कमी म्हणजे मायनस मध्येच असेल. मीन अॅन्युअल रेनफॉल बिटवीन, रेनफॉल बघा 300 to 500 millimeter. ओके, अँड रेनफॉल इन समर, स्नोफॉल अँड इन विंटर. ओके, रेनफॉल कधी कधी होतं समर मध्ये सुद्धा होतं आणि स्नोफॉल इन विंटर मध्ये होतं. नेक्स्ट त्यांनी आपल्याला वेजिटेशन म्हणजे काय, तिथले
प्लांट्स आहे ज्याच्याबद्दल सांगितलं, कॉनिफेरस फॉरेस्ट म्हणजे मराठीत बोलतात त्याला सूचिपर्णी वने. त्यांची जी पानं असतात ती कशी असतात, नॅरो पॉइंटेड म्हणजे एकदम अरुंद असतात, टोकदार असतात, ब्रांचेस लिनिंग टुवर्ड्स द ग्राउंड. त्यांचे जे फांद्या असतात ते जमिनीकडे झुकलेल्या असतात, पाकलेल्या असतात. वूड इज लाईट अँड सॉफ्ट. त्यांचं जे लाकूड असतं खूप मऊ आणि हलकं असतं. तर एक्झाम्पल दिलंय त्यांनी बघा, स्प्रूस, फर, पाईन आणि रेडवूड. ओके, नेक्स्ट त्यांनी सांगितलंय तिथलं प्राणी जीवन. ओके, अॅनिमल हॅव सॉफ्ट अँड थिक फर, म्हणजे तिथे अंगावर जास्त केस आणि सॉफ्ट मऊ असणारे जे अॅनिमल्स आढळतात. फॉर एक्झाम्पल कारिबूस, एल्क, आर्मीन विवर, बीवर, सिल्वर फॉक्स, मिंक अँड बियर. ओके, नंतर पॉप्युलेशन खूप कमी आहे तिथलं, लोकसंख्या कमी आहे. लंबरिंग अँड हंटिंग आर मेजर ऑक्युपेशन, म्हणजे तिथे शिकार आणि लाकूड तोड हे मेन हे आहे, त्यांचं ऑक्युपेशन आहे. आणि फ्यू एग्रेग्रियन ऍक्टिव्हिटीज म्हणजे शेती खूप कमी होते. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळतंय सगळ्यांना? ओके, नेक्स्ट वाला बघूया. आता नेक्स्ट आहे हॉट डेझर्ट, सॉरी नाही, ग्रास लँड, स्टेप्स अँड प्रेयरीज. ओके, ग्रास लँड, स्टेप्स अँड प्रेयरीज म्हणजे गवताळ प्रदेश आहे, स्टेप्स अँड प्रेयरीज. आता यांचं लोकेशन बघा, बिटवीन 30 डिग्री टू 55 डिग्री नॉर्थ अँड साऊथ पॅरलस इन इंटेरियर पार्ट ऑफ कंटिनेंट. ओके, म्हणजे 30 डिग्री टू 55 डिग्री उत्तर आणि दक्षिण, नॉर्थ अँड साऊथ दोघेही पॅरलल आणि काही खंडांच्या आतील भागामध्ये. ओके, काही कंटिनेंटच्या आतमध्ये. सेफ युरेशिया, वेल्ड साऊथ आफ्रिका, पंपास साऊथ अमेरिका, प्रेयरीज नॉर्थ अमेरिका अँड डाउन्स ऑस्ट्रेलिया. बघा हे सगळे लोकेशन आहेत. ओके, नेक्स्ट समर टेम्परेचर किती असतं, 27 डिग्री पर्यंत असतं. विंटर टेम्परेचर खाली, झिरोच्या खाली. मीन अन्युअल रेनफॉल बघा, 400 to 600 मिलीमीटर अँड रेनफॉल मोस्टली ड्युरिंग समर. उन्हाळ्यात बहुतेकदा उन्हाळ्यात पाऊस पडतो. आता तिथलं जे प्लांट्स आहे, एक्सटेन्सिव्ह ग्रास रांचेस आर सीन. काय सांगितलं त्यांनी, गवत जास्त आहे तिथे. ओके, नंतर शॉर्ट ग्रासेस ग्रोईंग इन लंब, म्हणजे गवत कमी उंचीचे आहेत. ओके, ग्रास गेट्स ड्राय अप इन वॉटर. बघा गवत आहे ते कमी उंचीचं आणि झुपक्याने वाढतं. ओके, आणि हिवाळ्यात गवत काय होतं ते एकदम नष्ट होऊन जातात. एल्डर, पोल, पॉप्युलर ट्रीज आर फाउंड. एक्झाम्पल दिले त्यांनी एल्डर, पॉप्युलर ट्रीज. नेक्स्ट त्यांनी अॅनिमल लाईफ बघा काय सांगितलं, वाईल्ड लाईफ इन्क्लूड डिअर, हॉर्स, डॉग्स, वॉल्स, बायसन्स, देन रॅबिट, थेर, कांगारू, डायग्नोज. बघा काय काय, डिंगोज, सॉरी डिंगोज, म्हणजे काय काय आढळतात बघा, हरणे, घोडे, कुत्रे, लांडगे, रानगवे, ससे, कांगारू आणि डिंगो हे प्राणी आढळतात. आणि डोमेस्टिक अॅनिमल्स कुठले, शीप, गोट, कॅटल, हॉर्स, डोंकीज हे सुद्धा आढळतात. ओके, आता तिथे खायला आहे ना, गवताळ प्रदेश आहे म्हणजे जे आपण आपल्या अॅनिमल्स आहे ते मोस्टली आढळतील, येतील तिथे, दिसून येतील. नंतर त्यांनी सांगितलं रेअरिंग अॅनिमल्स इज द मेन ऑक्युपेशन, म्हणजे गुरे चरणे, कारण तिथे गवताळ प्रदेश आहे म्हणून गुरे चरणे हा त्यांचा मेन हे ऑक्युपेशन आहे. अर्लियर पीपल हॅड अ नॉमॅडिक लाईफ, पूर्वी एका ठिकाणाहून दुसरीकडे भटकत असत. लिव इन अ हाईट टेंट, कातड्यांच्या तंबूमध्ये राहतात. किर्गिज पीपल्स आर नो मोर नोमॅडिक, नाव स्टे इन अ वेल बिल्ड हाऊसेस, ग्रो विट. बघा जे किर्गिज लोक आहेत ते आता भटकत नाही, ते आता पक्क्या घरामध्ये राहतात आणि गव्हाची शेती करतात. कळालं सगळ्यांना? ग्रास लँड मध्ये काय म्हणजे सगळं जे अवेलेबल आहे ना खायला, तर सगळे आपले जे डोमेस्टिक अॅनिमल्स आहेत ते सुद्धा दिसतील आपल्याला. ओके, कळालं सगळ्यांना? नेक्स्ट कळत आहे ना सगळ्यांना? इथपर्यंत कळालं? तीन जे घेतले मी, तीन रिजन कळाले सगळ्यांना, तुंड्रा, तैगा आणि ग्रासलँड.
ओके तो ठीक याच्यावर काही क्वेश्चन्स तुम्हाला मी सांगेन. ओके तर तुम्हाला काय होमवर्क करायचं आहे बघा. ओके होमवर्क काय करायचं आहे तुम्हाला, ते फर्स्ट थ्री सगळे रिजन आहेत. फर्स्ट थ्री रिजन तुंड्रा, तैगा आणि ग्रासलँड. ओके हे रिजन काय करायचे तुम्हाला घरी लिहून काढायचे आहेत. ओके सेम ॲज इट इज तो टेबल, आणि ते लर्न सुद्धा करायचे. मी नेक्स्ट टाइम विचारणार आहे. टुंड्रा प्रदेश तर तुम्हाला विचारणार मी की लोकेशन सांगा, एक्सटेंट सांगा, टेम्परेचर सांगा, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. कळालं होमवर्क? कळालं का? फर्स्ट थ्री जे रिजन आहेत नॅचरल, ते सगळे तुम्हाला त्याचं सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला लर्न लिहून लर्न करायचे. ओके कळालं सगळ्यांना? आज जेवढं शिकलो, बाकीचे राहिलेले तीन जे आहेत रिजन ते आपण नेक्स्ट क्लास मध्ये घेऊया. सगळे एकदाच घेतले तर तुम्हाला डोक्यावर म्हणजे लक्षात नाही राहणार, कारण आणि याच्यावर जास्त क्वेश्चन विचारतील. फॉर एक्झाम्पल शॉर्ट नोट्स ऑन टुंड्रा, टुंड्रा रिजन, शॉर्ट नोट्स ऑन ग्रासलँड, तर तुम्हाला लिहिता यायला पाहिजे ना. त्याच्यासाठी काय करायचंय, नीट प्रॉपर लिहायचं सेंटेन्स मध्ये. ओके कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे? कोणाला काही डाऊट आहे? ओके मग राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट क्लास मध्ये कंटिन्यू करूया. ओके आता तुम्ही क्लास लेव करू शकता. बाय एवरीवन. बाय मॅम. बाय बाय मॅम. बाय. चला क्लास लेव करा.